कोल्हापुरातील शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे त्याचबरोबर शहरात डेंग्यूच्या साथीनंही थैमान घातलं आहे आजच्या सर्वसाधारण सभेत या विषयावर चर्चा करायला महापौरांनी नकार दिल्यानं संतप्त झालेल्या भाजप ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेऊन रस्त्यांची डागडुजी आणि डेंग्यू साथीला आवर घालण्यासाठी प्रशासनानं योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी केली कोल्हापूर महानगरपालिकेची आज सर्वसाधारण सभा महापौर माधवी गवंडी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या सभेत माजी महापौर भिक्षेट पाटील यांचे विचार जिवंत राहण्यासाठी कोल्हापुरात भव्य स्मारक उभं राहावं अशी मागणी नगरसेवकांनी केली पूर परिस्थिती उद्भवल्यामुळे नगरसेवकांनी एक महिन्याचं मानधन पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार सर्व नगरसेवकांनी आपलं एक महिन्याचं मानधन आज आयुक्तांकडे सादर केलं रस्त्याची अवस्था दयनीय आहे तसंच डेंग्यूच्या साथीनही थैमान घातलंय त्यामुळे या विषयावर सभागृहात चर्चा करण्याची मागणी विजय सूर्यवंशी यांनी केली पण महापौरांनी त्याला मान्यता दिली नाही त्यामुळे संतप्त झालेल्या भाजप तार आणि आघाडीच्या नगरसेवकांनी थेट आयुक्तांची भेट घेऊन यावर चर्चा केली खराब रस्त्यांमुळे आणि डेंग्यूच्या साथीमुळं कोल्हापुरातील जनता त्रस्त झालीय त्यावर कोणती उपाययोजना करणार अशी विचारणा विजय सूर्यवंशी यांनी केली डेंग्यूबाबत आपण स्वतः लक्ष घालत असल्याचं डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांनी सांगितलं धूरफवारणीसाठी शिर्डी संस्थांकडून मशिनरी मिळाली आहे त्याचा वापर करण्यात येणार आहे नाला सफाई होत नाही महाद्वा रोडवर प्रचंड कचरा असतो त्यामुळे पर्यटकांना हा परिसर ओंगळवाणा वाटतो महालक्ष्मी मंदिर परिसरातील नाल्याची सफाई का केली नाही अशी विचारणा अजित ठाणेकर यांनी केली सत्ताधारी नगरसेवकांच्या प्रभागात जादा सफाई कर्मचारी असतात आणि विरोधी नगरसेवकांच्या प्रभागात केवळ तीन ते चार सफाई कर्मचारी असतात त्यातील दोन कर्मचारी रजेवर असतात त्यामुळे प्रभागात स्वच्छता होत नाही आणि डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यूची लागण होत असल्याचं रुपालानी निकम यांनी सांगितलं खराब रस्त्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास होतोय रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेनं प्रभावी उपाययोजना राबवावी अशी मागणी नगरसेवकांनी केली जे रस्ते गॅरंटीमध्ये आहेत ते रस्ते ठेकेदारांकडून करून घ्यावेत डांबराचं प्रमाण दर्जेदार असावं अशी मागणी यावेळी करण्यात आली इथून पुढं रस्त्यांच्या दर्जाबाबत आपण जातीनं लक्ष घालू तसंच स्थायी समितीनं निधी उपलब्ध केलाय त्यातूनही चांगले रस्ते तयार केले जातील असा खुलासा आयुक्तांनी केला